नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर मित्रांनो एक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी टी परतावा अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आता हा जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे शे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सायने बघणार आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात विमा परताव्यास अखेर सुरुवात झालेली गेल्या खरीप हंगामात सततधार पाऊस अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्या अंतर्गत जे आहेत जिल्ह्यातील पाच हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना जे आहे पीक विमा परताव्याचा मुद्दा गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित होता त्यांना आता, आता परतावा देण्यासंदर्भातील प्रक्रिया विमा कंपनीमार्फत जे आहे सुरू झालेले जवळपास सतरा हजार शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विमा परतावा मिळेल अशी माहिती जी आहे विमा कंपनीच्या सूत्रांनुसार मिळालेली आहे गेल्या खरीप हंगामात सततदार पाऊस अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जो आहे पीक विमा कंपनीद्वारे जवळपास नव्याण्णव हजार पाचशे अठरा जे पूर्वसूचना ज्या आहेत शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या त्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एकसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सहासष्ट पॉईंट बाय ब्याऐंशी कोटी रुपयांचा परतावा आतापर्यंत कंपनीद्वारे देण्यात आले देण्यात आलेला आहे आणि यापैकी पाच हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना जो आहे गुरुवारपासून जे आहे पी किम्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या बाधित शेतकऱ्यांना कंपनीद्वारे किती परतावा देण्यात आला याची माहिती अद्यापपर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त आहे आणि खरीपामध्ये पीक काढणीच्या हंगामात पिकांचे नुकसान प्रत्यक्षात एकरी शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यामध्ये मात्र तीव्र असंतोष आहे पीक विमा संदर्भात विमा कंपनीकडून सातत्यानं टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते जे आहे जिल्हाधिक जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला होता आणि त्यांना निवेदन जो दे आहे ह्या पीक किमांचे पैसे त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची विनंती केलेली होती त्या अंतर्गत जे आहे आता हे पैसे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद महाराष्ट्र